मी जयराम शिंदे राहणार परतापूर। तर परतापूर येथे काही बहुरूपी आलेले आहेत, बाहेरगावाहून आलेले आहेत, ते आपले कला दाखवून त्यांची उपजीविका भागवतात। ते मागील 4 दिवसापासून या गावावर राहिलेले आहेत, त्यांनी पाल ठोकलेले आहेत आणि या पालावर देखील त्यांनी आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा आपल्या पालावर लावलेला आहे आणि त्यांच्या मनामधील असलेली आपली देशभावना किती जागरूक आहे। आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील माननीय नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी केलेल्या आव्हानाला त्यांनी उत्कृष्टरित्या प्रतिसाद दिलेला आहे। हर घर तिरंगा, त्याच पद्धतीने हर दिल तिरंगा अशी म्हणण्याची आणि ही कौतुकाची गोष्ट आहे। तर पाहूयात आपण या बहुरूपी यांच्या प्रतिक्रिया। मी परतापूर गावात तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या गावात मी बहुरूपी करतो। माझा पहिल्यापासूनच बहुरूपी हा व्यवसाय आहे आणि मी परतापूर या गावात आम्ही झोपड्या गावनगावात फिरत असतो, झोपड्या असे टाकून लगे आणि आज 13 तारखेपासून मोदी साहेबांनी सांगितलं 13 ते 15 तारखेपासून ती 75वा स्वतंत्र दिवस आहे म्हणून त्यामुळं आम्ही आमच्या घर पालावर झेंडा फडकवला आहे। त्या आमच्या देशाचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळं आम्ही झेंडा फडकवलेला आहे। माझं गाव घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या गावचा मी रहिवासी आहे। जय हिंद जय भारत। मी दादा शिवाजी शेगर राहणार वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। तर ह्या ठिकाणी परतापूर ठिकाणी आम्ही आलेलो आहे, तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद ठिकाणी। तर 13 तारखेपासून झेंडावंदनाचा कार्यक्रम महोत्सवचा चालू झालेला, ते 15 ऑगस्टपर्यंत आहे। 15 ऑगस्टला आम्ही झेंडावंदनाचा कार्यक्रम करून संध्याकाळी झेंडाखाली उतरणार आहेत। तर ह्या संदर्भात आम्ही बहुरूपी कलाकार हा गावगाव भटकंती करतो। देशाला 75 वर्ष पूर्ण झाले स्वतंत्र मिळूनचे, देशाचा आम्हाला अभिमान आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। आम्हाला देशाचा अभिमान आणि गर्व आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।